नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। अधिकारी पदांसाठी भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही यातील काही पदांसाठी नक्की अप्लाय करू शकता, त्यामुळे तुमच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणकोणती पदे आहेत, त्यासाठी लागणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि कशाप्रकारे तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल महाजॉब चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा, त्या पुढील बेल आयकन क्लिक करा, डेली जॉब सर्व अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आमच्या चॅनेलमार्फत मिळून जातील। तर बघा मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे ही जी भरती होत आहे ती अधिकारी पदांसाठी ऑफिसर पदांसाठी होत आहे, ज्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या भरल्या जाणार आहेत ते 199 जागा आहेत, ज्यांच्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यानंतर बघा पदाचे नाव व जागा। जे पहिलं पद आहे त्या अधिकारी ग्रेड बी डीआर जनरलचं 156 जागा आहेत। या पदासाठी तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता, फोकस करू शकता, कारण कोणतीही पदवी असेल तर तुम्ही या पहिल्या पदासाठी नक्की अप्लाय करू शकता। नंबर ऑफ वॅकन्सीज बघू शकता, 156 जागा आहेत। पहिल्या पदासाठी तुम्हाला एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। त्यानंतर जे दुसरं पद आहे अधिकारी ग्रेड बी डीआर डीईपीआरचं, त्याच्या टोटल 20 जागा आहेत। त्यानंतर तिसरं पद आहे अधिकारी ग्रेड बी डीआर डीएसआयएमचे, टोटल 23 जागा आहेत। तसे टोटल 199 जागांसाठी मित्रांनो ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या व तिसऱ्या पदासाठी ऍडिशनल क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं आहे, मात्र पहिल्या पदासाठी जनरलमध्ये तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता। यासाठी लागणारं क्वालिफिकेशन बघा, इन डिटेलमध्ये आपण बघणार आहोत। पहिल्या पदासाठी 60 गुणांसह पदवीधर असणे तुम्ही आवश्यक आहे, कोणती पदवी असेल तरी चालेल। जे कॅटेगरीमध्ये आहेत एससी एसटी पीडब्ल्यूडी त्यांना फक्त 50% क्रायटेरिया त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। जे दुसरं पद आहे त्याकडे बघा, अर्थशास्त्र किंवा गणित अर्थशास्त्र एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम वित्त या विषयात 55 गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा 55 गुणांसह पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा एमबीए असेल तरी चालेल, किंवा 55 गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उपवर्गातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी व्यवसाय विकास किंवा समतुल्य असे असेल तरच तुम्ही दुसऱ्या पदासाठी अप्लाय करू शकता। यामध्ये एससी एसटीला अगेन क्रायटेरिया त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे, 50 गुणांसह तुम्ही वरील क्रायटेरिया पूर्ण केलेला असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। जे तिसरं पद आहे त्यासाठी बघा, आयआयटी खडगपूरमधून सांख्यिकी गणिती अर्थशास्त्र इकॉनॉमेट्रिक्स सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55 गुणांसह पदव्युत्तर पदवी पोस्ट ग्रॅज्युएट, किंवा आयआयटी बॉम्बे मधून अप्लायड सांख्यिकी इकॉनॉमिक पदव्युत्तर पदवी किंवा 55 गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी अगेन पोस्ट ग्रॅज्युएट त्यांनी मागितलेला आहे, आणि 1 वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा आयआयटी कोलकाता आयआयटी खडगपूर आयआयटी कलकत्ता 55 गुणांसह बिझनेस अनालिटिकल पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य असेल तरच तुम्ही तिसऱ्या पदासाठी अप्लाय करू शकता। सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, दुसऱ्या आणि तिसऱ्या पदासाठी त्यांनी भरपूर क्रायटेरियामध्ये किंवा ऍडिशनल क्वालिफिकेशन भरपूर मागितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पहिल्या पदासाठी नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। जर तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या पदासाठी क्वालिफाय असाल तर त्या पदासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता। याची डिटेल माहिती मी emahajob.com या वेबसाईटवर दिलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही डिटेलमध्ये क्वालिफिकेशन चेक करू शकता। यासाठी लागणारं एज लिमिट तुम्ही बघा, वयाची अट 1 सप्टेंबर 2019 रोजी कन्सिडर केलेली आहे, त्यानुसार काय असणार आहे। खुल्या गटासाठी 21 ते 30 वर्ष एज लिमिट ठेवलेलं आहे त्यांनी। जर तुम्ही एससी एसटीमध्ये असाल तुम्हाला 5 वर्षाची सूट, त्याचबरोबर ओबीसीसाठी 3 वर्ष सूट त्यांनी दिलेली आहे। स्टँडर्ड जी सेंट्रल गव्हर्नमेंटची असते ती सूट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। यासाठी तुम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेत मित्रांनो अर्थात आरबीआयमध्ये ही भरती जाहीर प्रसिद्ध झालेली आहे। त्यानुसार फी बघा, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएसला 850 रुपये फॉर्म पे आहे। त्याचबरोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2019, या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे। यासाठी नोटिफिकेशन अँड ऍप्लिकेशन तुम्हाला emahajob.com या वेबसाईटवर मिळून जाईल, याची संपूर्ण माहिती इन डिटेलमध्ये त्या ठिकाणी मी दिलेली आहे, याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे नोटिफिकेशन जाऊन तुम्ही चेक करू शकता, संपूर्ण माहिती घेऊ शकता। त्यानंतर काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करा। तसेच मित्रांनो, महाजॉब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, डेली तुम्हाला जॉब रिलेटेड सर्व अपडेट आमच्या चॅनलमार्फत मिळून जातील। धन्यवाद।